कल्याण पुलिस परिमंडल 3 अंतर्गत गुम हुए और चोरी हुए मोबाइल, सोने के आभूषण, गाड़ियां उनके मालिकों को लौटाने के उद्देश्य से मानपाड़ा पुलिस स्टेशन में मुद्देमाल स्थानांतरण कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसमें जोन 3 के डीसीपी संजय शिंदे, डोंबिवली के एसीपी डीवी राउत सहित जोन 3 अंतर्गत सभी पुलिस थानों के सीनियर पुलिस अफसर और कर्मचारियों के हाथों लोगों को उनकी चोरी हुई चीजें लौटाई गई, जिसके कारण नागरिकों में एक आनंद देखने को मिला और नागरिकों ने पुलिस प्रशासन का आभार माना। परिमंडल 3 की हद में बढ़ती मोबाइल चोरी, जबरन चोरी, इसी तरह चैन स्नैचिंग, घर फोड़ी आदि घटनाओं की रोकथाम के लिए मोबाइल चोरी विरोधी पथक की स्थापना के बाद से ही मोबाइल चोरी विरोधी पथक और अधिकारियों ने बड़ी गंभीरता से मोबाइल चोरी, चैन स्नैचिंग, घर फोड़ी की घटनाओं की जांच पड़ताल करके चोरी हुआ मुद्देमाल बरामद किया और अभी तक पुलिस ने करोड़ों रुपए के मुद्देमाल नागरिकों को लौटाए हैं, जिसमें सैकड़ों मोबाइल फोन, सोने के आभूषण, मोटरबाइक, एक्टिवा सहित चार पहिया गाड़ी का भी समावेश है। इसी कड़ी में मंगलवार को मानपाड़ा पुलिस स्टेशन में एक कार्यक्रम लिया गया, जिसमें पुलिस परिमंडल 3 की हद में आने वाले 8 पुलिस थानों में दर्ज शिकायतों की सफलतापूर्वक जांच पड़ताल करके पुलिस ने नागरिकों को उनकी कीमती चीजें लौटाई। प्रॉपर्टी रिटर्न्स म्हणजे चोरीला गेलेल्या किंवा गुन्ह्यातील प्रॉपर्टी ज्या आहेत त्या परत करण्याचा एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। एक चांगल्या प्रकारची सर्व्हिस डिलिव्हरी, म्हणजे आम्ही सगळे सेवा देण्यासाठी आहोत। सर्व्हिस डिलिव्हरी म्हणजे सेवा देण्यासाठी। नागरिकांना खरंच सेवा मिळते का असं आपल्याला वाटतं? कुठली सरकारी कचेरी असली की तिथे काही काम होत नाही असं आपल्याला वाटतं, पण काम होत आहे का नाही याचं कुठेतरी मोजमाप व्हायला पाहिजे। आता आज हा जो आपण कार्यक्रम करतोय हे एक मोजमाप आहे लक्षात ठेवा। गेले वर्षभर मोबाईल ज्या चोरी होतात त्याचा आम्ही जरा अभ्यास केला आणि जवळपास 1600 मोबाईल, 1600 सांगतोय मी तुम्हाला, आम्ही लोकांना परत दिलेले आहेत। त्याची किंमत किती आहे तर जवळपास 2 कोटी रुपयेपेक्षा जास्त त्याची किंमत आहे। इस अवसर पर नागरिकों ने पुलिस प्रशासन के इस उपक्रम की सराहना की। पुलिस पर जनता का विश्वास कायम है, ऐसी प्रतिक्रिया नागरिकों ने व्यक्त की। आकिब शेख, जी वार्ता, डोंबिवली। एक्चुअली 6 महिन्यापूर्वी माझा मोबाईल हरवला होता, माझ्या खिशातून पडला होता आणि अपेक्षाही सोडून दिली होती की मोबाईल आम्हाला परत भेटत म्हणून, कारण जवळपास 21,000 माझा मोबाईल होता। पण आम्ही शतशः तुमचे आभारी आहेत, तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट करताय। मी फुलबाजारला फुलं घ्यायला गेलो होतो, तिकडे मला मोबाईल मारला। मोबाईल साहेबांचं खूप माझ्यावरती मेहरबानी आहे, मला तर मी हे विसरलं होतं की जाऊ द्या मोबाईल गेला तर गेलं काय करावं। साहेबांनी मला फोन केला, मला तुमचा मोबाईल भेटलेला आहे, खूप आनंद झालं। थँक्यू सर, थँक्यू। मोबाईल होता आणि तो हरवला, मी तशी भाव मारली खडकपडा पोलीस स्टेशनमध्ये आणि मी त्यांना सांगितलं का मला मोबाईल हरवले, त्यांनी मला सगळं एंट्री वेगळं करून घेतलं की असं असं आहे आणि मला एक पावती दिली, ती पावती मी वर्षभर ठेवली आणि मला मोबाईल हरवले January 15 आणि आज माझ्या हातामध्ये आहे January 9 आणि ती पावती मी आता दिवाळीमध्ये फेकून दिली, मी आजच सोडून दिली की जाऊ दे नाही भेटणार म्हणून। मोबाईल काय आहे एवढं सर, पीस कुठे भेटेल काय माहिती। सगळे फ्रेंड्स सगळे बोलले की तुला नाही भेटणार का मोबाईल, कशाला टेन्शन येते। मी रडून 2 दिवस घालवले, कारण की पहिली सॅलरीचा माझा पहिला मोबाईल होता आणि 2 दिवस मी रडून घालवले त्याच्यामध्ये। आणि जेव्हा मला कॉल आला की हा बाबा तुमचा मोबाईल सापडला, मला यकीनच नव्हतं। तरी माझ्या सासऱ्यांना फोन करून सांगितलं बाबा माझा मोबाईल हरवलेला, मला पूर्ण सापडलेला आहे आता तो। त्याने मला सर सांगते की थँक्यू सो मच सर की तुम्ही चांगलं